उमेद फाउंडेशन मार्फत शाहूवाडी येथे शिष्यवृत्ती प्रदान. उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू होतकरू शाहूवाडी तालुक्यातील 10 विद्यार्थ्यांना उमेद फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. गेल्या 8 वर्षात कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 230 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. प्रकाश गाताडे सर यांनी 2016 साली सुरू केलेल्या उमेद शिक्षण केंद्र मल्हारपेठ शाहूवाडी येथे झालेल्या शिष्यवृत्ती धनादेश वाटप कार्यक्रम पत्रकार सुभाष पाटील, संतोष कुंभार, शिवाप्पा पाटील, संजय पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि कचरा व भंगारवेचक बांधवांच्या मुलांसाठी सुरू असलेल्या उमेद शिक्षण केंद्र मल्हारपेठ शाहूवाडी व उमेद फाउंडेशनच्या कामाचं कौतुक केलं. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी सूरज पचकर व गीताशा गोसावी यांनी उमेदचे आभार मानले. यावेळी येथील गोसावी समाजातील प्रथम ITI झालेला विद्यार्थी विवेक गोसावी याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उमेदियन दशरथ आयरे, जयंत खांबे, दिनेश कांबळे, नागनाथ चन्नगिरे, भरत बोरकर, रत्नाकर भोंग, राम घोलप, अमोल काळे, सुंदर शिंदे, सुनील गोसावी, गणेश गोसावी, कानिफनाथ काकडे, संदीप गिरवले व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पालक उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी शाहूवाडीहून संजय पवार.